नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण फॅरेडेचा इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचा नियम अभ्यासणार आहोत. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन म्हणजेच विद्युत चुंबकीय प्रवर्तन. तुम्हाला दिसून येईल की आकृतीमध्ये कॉइलच्या शेजारी एक चुंबक ठेवलेला आहे. तेव्हा आता हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन कशा प्रकारे घडून येते ते आपण पाहू. चुंबक कॉइलच्या शेजारी जेव्हा ठेवलेला असतो तेव्हा चुंबकाच्या ज्या चुंबकीय रेषा असतात त्या कॉइलला छेदत असतात. ज्यावेळी हा चुंबक आपण कॉइलच्या शेजारी जोर जोराने मागे पुढे सरकवायला सुरुवात करतो तेव्हा त्या चुंबकीय रेषा कॉइलला छेदण्याचे कार्य करतात. जेव्हा आपण या चुंबक हा वेगाने इथे फिरवतो तेव्हा या कॉलशी संबंधित असणाऱ्या चुंबकीय रेषा बदलतात आणि त्यामुळे आपल्याला दिसून येतं की व्होल्टमीटरचा काटा हा विचलित झालेला आहे. म्हणजे व्होल्टमीटर हा व्होल्टेजचे वाचन दर्शवतो. जर आपण ही चुंबकीय चुंबकाची जी हालचाल आहे ही जर अधिक वेगाने केली तर आपल्याला दिसून येते की व्होल्टेज हे वाढलेलं आहे. म्हणजेच फॅरेडेच्या नियमाप्रमाणे जेव्हा एखाद्या कॉइलशी संबंधित असणाऱ्या या चुंबकीय रेषा बदलतात तेव्हा त्या कॉइलमध्ये EMF निर्माण होत असते. या चुंबकीय रेषा जेव्हा एखाद्या कॉइलला छेदतात म्हणजेच कॉइलशी संबंधित असणाऱ्या चुंबकीय रेषा जेव्हा कमी जास्त होतात तेव्हा त्या कॉइलमध्ये EMF निर्माण होते. हा पहिला नियम. आणि निर्माण होणारे हे जे EMF आहे म्हणजेच इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स ज्याला आपण म्हणू विद्युत प्रवर्ती दाब, हा निर्माण होणारा इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स हा फ्लक्स छेदण्याच्या दरावर अवलंबून असतो. म्हणजे जेवढ्या जास्त वेगाने आपण चुंबकाची हालचाल करू तेवढ्या जास्त वेगाने चुंबकीय रेषा छेदल्या जातील आणि तेवढे जास्त EMF त्यामध्ये तयार होईल. थोडक्यात फॅरेडेच्या पहिल्या नियमाप्रमाणे जेव्हा कॉइलशी संबंधित चुंबकीय रेषा बदलतात तेव्हा कॉइलमध्ये EMF म्हणजेच विद्युत चुंबकीय प्रवर्तित दाब तयार होतो. आणि जर हा फ्लक्स छेदण्याचा दर जेवढा वाढेल तेवढं जास्त EMF म्हणजेच विद्युत दाब जास्त तयार होत असतो. हे झाले फॅरेडेचे नियम. म्हणजे या ठिकाणी आपण कॉइलला कोणताही सप्लाय न देता चुंबकीय क्षेत्र हलवून किंवा फिरवून आपण कॉइलमध्ये व्होल्टेज निर्माण करू शकतो. आणि याच तत्वाचा उपयोग हा जनरेटरमध्ये केला जातो. तेव्हा आता आपण पाहू तयार होणारे हे जे EMF आहे या EMFची नक्की दिशा कोणती असते ते आपल्याला फ्लेमिंगच्या उजव्या हाताच्या नियमाने समजते. तुम्हाला लक्षात येईल की आकृतीमध्ये उजव्या हातला उजव्या हाताची पहिली तीन बोटे उजव्या हाताची पहिली तीन बोटे एकमेकांना काटकोनात ठेवली असता जर हा अंगठा या ठिकाणी हा अंगठा दिसत आहे हा वाहक फिरवण्याची दिशा किंवा या ठिकाणी आपण वाहकही फिरू शकतो किंवा विद्युत चुंबकीय क्षेत्र फिरवू शकतो वाहक वाहकाची फिरण्याची दिशा दर्शवत असेल आणि हे जे तर्जनी जी आहे म्हणजे हे पहिल्या नंबरचं इंडेक्स फिंगर ज्याला आपण म्हणतो तर्जनी ही तर्जनी जर चुंबकीय रेषांची दिशा दर्शवत असेल तर मधले बोट हे वाहकामध्ये निर्माण होणाऱ्या EMF म्हणजेच विद्युत दाबाची दिशा दर्शवत असते. पहा जर अंगठा तर्जनी आणि मधले बोट एकमेकांना काटकोनात ठेवले असता अंगठा हा वाहकाची फिरण्याची दिशा दर्शवत असेल तर्जनी
चुंबकीय रेषांची दिशा दर्शवत असेल, तर्जनी म्हणजे आपला अंगठ्याच्या बाजूचं बोट, आणि तर मधले बोट हे वाहकामध्ये निर्माण होणाऱ्या ईएमएफची म्हणजे विद्युत दाबाची दिशा दर्शवत असतं. विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण फ्लेमिंगचा डाव्या हाताचा नियम पाहिला, जो आपण डीसी मोटरसाठी वापरत असतो. डाव्या हाताच्या साह्याने सेम हीच प्रक्रिया घडते, पण डीसी मोटरमध्ये आपण मोटरला फिरवण्यासाठी कॉईलला व्होल्टेज देतो आणि त्यावेळी कॉईलवर फोर्स तयार होऊन कॉईल फिरू लागते. या ठिकाणी आपण त्यामध्ये त्याला व्होल्टेज न देता चुंबकीय रेषांनी छेदल्यामुळे, या ठिकाणी लक्षात ठेवायचे विद्यार्थी मित्रांनो, चुंबकीय रेषांनी छेदल्यामुळे त्यामध्ये व्होल्टेज तयार झालेलं आहे, आपण व्होल्टेज दिलेलं नाही. म्हणजे हे चुंबकीय रेषा छेदण्यासाठी आपण चुंबकाची हालचाल करू शकतो किंवा कॉईलची हालचाल सुद्धा करू शकतो. प्रश्न एवढाच आहे की जेव्हा कॉईलशी संबंधित असणाऱ्या चुंबकीय रेषा बदलतात तेव्हा कॉईलमध्ये ईएमएफ तयार होते, आणि फ्लक्स बदलण्याचा दर जेवढा जास्त तेवढे जास्त ईएमएफ बदलले जाते. आणि हे तत्व आपण जनरेटरसाठी वापरतो, आणि निर्माण होणाऱ्या ईएमएफची दिशा शोधण्यासाठी आपण फ्लेमिंगचा उजव्या हाताचा नियम वापरत असतो. या ठिकाणी एक लक्षात ठेवायचे आहे, जेवढी कॉईलच्या वेळ्यांची संख्या वाढवू तेवढे जास्त ईएमएफ निर्माण होते. म्हणजे ईएमएफ हे वेळ्यांच्या संख्येवर अवलंबून असते. जेवढी आपली कॉईलची वेळ्यांची संख्या वाढेल आणि जेवढा फ्लक्स छेदण्याचा दर जास्त असेल तेवढे कॉईलमध्ये निर्माण होणारे ईएमएफ हे जास्त प्रमाणात असेल. याच तत्वावर विविध यंत्रे फिरवली जातात.